बंदीशाळा या चित्रपटातील स्टारकास्टसोबत आपण पुण्यामध्ये सिटी प्राईडला गप्पा मारणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत अश्विनी गिरी आणि चित्रपटाचे लेखक पाटील सर. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची भूमिका काय आहे, त्या भूमिकेविषयी काय सांगाल, किंवा सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे तर त्याविषयी काय सांगाल. फार महत्त्वाचा विषय आहे हा विषय, ओपन नाही करत मी आणि त्याच्यात माझी एक महत्त्वाची भूमिका आहे. छोटाच रोल आहे पण आत्तापर्यंत मी तशा पद्धतीचं काम केलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीचे डायलॉग्स मला लेखकांनी पुरवलेले आहेत त्याच्यात मला खूप मजा आलेली आहे. आणि मुक्ताला मी एका परिस्थितीतनं वाचवते असा माझा रोल आहे आणि फार धडाकेबाज बोलणारी बाई आहे. कोर्ट सीन माझा एक खूप छान आहे, लेखकांनी मला तो पुरवलेला आणि मला फार मजा आलेली आहे त्याच्यात. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की लेखन करताना एवढ्या सत्यघटनेवर आधारित काय मेहनत घ्यावी लागली आणि ती प्रेरणा कुठनं मिळाली किंवा तुमच्या डोक्यात एक्झॅक्टली काय आलं त्यावेळी. मुळात मेहनत तर प्रत्येक विषयाला तुम्हाला घ्यावीच लागते म्हणजे कोणताही असो म्हणजे, आणि हा सत्यघटनेवर आधारित नाही, सत्यघटनेपासून प्रेरित झालेला विषय आहे. आणि अशा असंख्य घटना आपण स्त्रियांविषयक अत्याचाराच्या आसपास बघत असतो, हे रोज मेंदूवर येऊन आदळत असतं काही ना काहीतरी. त्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून मी ह्या स्वतःला मोकळं करून घेण्यासाठी हा विषय लिहून मोकळा झालो आणि त्यासाठी मेहनत तर करावी लागली. म्हणजे एक घटना घडली होती एप्रिल 2010 तेव्हापासून त्याच्यावर काम चालू होतं. प्रत्यक्षात 2016 जूनपासून ते आत्ता 2019 म्हणजे 3 वर्ष मी रात्रंदिवस याच प्रोजेक्टमध्ये आहे, दुसरं काही केलेलंच नाही मी. अतिशय मोठ्या ग्रँजरवर असलेला हा सिनेमा आहे बंदीशाळा. नावावरनंच काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील, आमची पोस्टर्स पाहिली असाल, टीझर्स पाहिले असाल, त्याच्यावरनं थोडाफार अंदाज येतो. आणि त्यातूनही ती मध्यवर्ती जी भूमिका आहे ती करते आहे मुक्ता. म्हटल्यानंतर तिचा असा एक इंडिव्हिज्युअल फॅन फॉलोईंग आणि कुठलीही भूमिका अतिशय समजून अभ्यासपूर्ण करणं हे मुक्ताचं वैशिष्ट्य आहे. तर अशा ह्या आमच्या चित्रपटासाठी अनेक कलाकार आहेत अनेक, आणि प्रत्येकाच्या छोट्या छोट्या जरी भूमिका असल्या, म्हणजे मी लेंथवाईज म्हणते, अतिशय छोट्या भूमिका जरी असल्या तरी प्रत्येकाची भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे या सिनेमाच्या दृष्टीने. आणि असा हा सर्वांग सुंदर सामाजिक भान राखणारा चित्रपट आपल्या जवळच्याच चित्रपटगृहात काल मुंबईत सुरू झाला आहे आणि आज पुण्यात सुरू होतो आहे आजपासून. तर आमच्या या चित्रपटाला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्याल याबद्दल मी अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आशाही ठेवते. धन्यवाद. तुमची चित्रपटामध्ये काय भूमिका आहे त्याविषयी काय सांगाल. पुन्हा एकदा तेच चित्रपटातली माझी भूमिका, मी काय सांगू, त्या कॅरेक्टरचं नाव सांगते मी तुम्हाला. जनाबाई असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. लोकांना मी जी छोट्या पडद्यावरची मी जी माहीत आहे किंवा माझ्या विविध भूमिका ज्यांनी बघितलेल्या असेल त्यांना काही गोष्टींचा अंदाज येऊ शकेल. कधीकधी पात्राला खूप बोलायची गरजच पडत नाही, पात्राचं असणं म्हणजे पण त्या पात्राचं बोलणं होऊ शकतं. तर खूपशी अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि लोकांना नक्कीच उत्कंठा वाटत राहील की या बाई आहेत या काय आहेत. तर याचा शोध तुम्ही संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर नक्की घ्याल, पण तरी देखील फार ताणत नाही तुमची उत्सुकता. सिनेमा काल रिलीज झालेलाच आहे. इन शॉर्ट, मुक्ताची माय म्हणजे ती तिला मावशी अशी हाक मारते, परंतु मुक्ताला म्हणजे मुक्ता जे कॅरेक्टर माधवी सावंत हे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला लहानाचं मोठं करण्याचं काम या जनाबाईंनी केलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की एक्झॅक्टली तुमची भूमिका काय आहे आणि त्याविषयी काय सांगाल. एकूणच चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे तर चित्रपटाची फॅन फॉलोईंगही तेवढीच आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मी आनंदा कारेकर. तुम्ही याआधी मला अनेक विनोदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून बघितलं असेलच, पण या चित्रपटामधील भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे बंदीशाळामध्ये मी एक सिरियस आणि खूप इमोशनल कॅरेक्टर करतो आहे. तुम्हाला वेगळं काहीतरी माझं या चित्रपटामध्ये काम बघायला मिळेल. आणि शिवाय सिनेमाबद्दल सांगायचं म्हणजे संजय कृष्णजी पाटील आणि मिलिंद लेले सर, म्हणजे संजय कृष्णजी पाटील हे याचे लेखक आहेत आणखीन मिलिंद लेले सरांनी दिग्दर्शित केलेली चित्रपट आहे आणि मुक्ता बर्वे लीडला करते, तिचा फॅन फॉलोईंग आहेच. बाकी ज्या काही भूमिका छोट्या छोट्या कोणी केलेल्या आहेत तेसुद्धा खूप चांगले आर्टिस्ट आहेत आणि नॉन आर्टिस्ट आहेत. तुम्हाला त्यांची कामं तुम्ही आधी बघितली असाल ती आत्ता ह्या चित्रपटात बघायलासुद्धा आणखीन मजा येईल. आणि हा चित्रपट एक वेगळ्या प्रकारचा आणि मुख्य म्हणजे त्याचं कथानक जे आहे ते एका म्हणजे सत्य घटनेवर प्रेरित असं आहे. तर
तुम्हाला त्या सत्य घटनेवर प्रेरित असलेला हा चित्रपट बघायला खूप मजा येईल. 21 जूनला कालच रिलीज झाला आहे. आज पुण्यामध्ये आम्ही त्याचा प्रीमियर करतो आहे. तुम्ही बघा, भरघोस प्रतिसाद द्या. आणखीन तुम्हाला बघितल्यावरच या चित्रपटाबद्दल कळेल. आणखीन सांगून तुमची उत्सुकता मी वाढवतो आहे. तुम्ही बघा, बंदीशाळा हा पिक्चर काल रिलीज झाला 21 जून रोजी. पुण्यात सुद्धा आज त्याचा प्रीमियर आपण करतो आहोत. संजय कृष्णाजी पाटील हे सिद्धहस्त लेखक, ज्यांनी जोगवा, दशक्रिया, 72 मैल, एक प्रवास असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले, त्यांच्या लेखणीतून उतरलेला बंदीशाळा या चित्रपटाला दिग्दर्शन लाभले मिलिंद लेल्यांचं, म्युझिक आहे अमित राजचं. आणि याला सांगायला खूप आनंद होतो की रिलीजच्या आधीच या सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली होती. याचं कारण म्हणजे राज्य शासनाचे 8 पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले, त्यात सर्वोत्कृष्ट पदार्पण निर्मिती जी स्वाती संजय पाटील यांची आहे त्यात त्याला पुरस्कार आहे. प्रियंका बर्वेला पार्श्वगायनाचा आहे, अर्थात मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आहे. त्यानंतर मिलिंद लेल्यांना दिग्दर्शनाचा द्वितीय, चित्रपट म्हणून द्वितीय, असे अनेक सर्वोत्कृष्ट गीतलेखन म्हणून स्वतः संजय कृष्णाजी पाटील, असे अजून एक राहिला म्हणजे सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन हळदणकरांना मिळालेलं आहे. एकूण 8 पुरस्कार ऑलरेडी मिळाल्यामुळे आणि इन ॲडिशन टू दॅट 2 वेळा ही आत्ता फिल्म्स कान्सला सिलेक्ट झाली होती, कान फिल्म फेस्टिवलला. तिथे 2 त्याचं स्क्रीनिंग झालं आणि खूप लोकांनी ती अप्रिशिएटही केली. आणि मला असं वाटतं की त्यामुळे लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. आणि त्याच्याहून पुढचं कारण असं की मुक्ता बर्वे या अभिनेत्रीचा एक मोठा वर्ग आहे, चाहता वर्ग आहे. आणि त्यांच्यासाठी मुक्ता बर्वेचा हा चित्रपट ही एक पर्वणी ठरावी, कारण मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तुम्हाला दिसते आहे. ट्रेलरसुद्धा सगळ्या महाराष्ट्रांनी खूप अप्रिशिएट केला. मी मुक्ताबरोबर खूप वर्ष काम करतो आहे आणि कायम असं होतं की एक मित्र असल्यामुळे आमचं ट्युनिंग अभिनयाचं खूप चांगलं आहे. त्यामुळे जेव्हा हा चित्रपट या चित्रपटाचं कास्टिंग चालू होतं तेव्हा मुक्ताने स्वतः असं सांगितलं की या रोलसाठी अजयला बोलवा. आणि मला वकिलाची भूमिका ह्यात त्यांनी ऑफर केली होती, जी उत्तम आहे. ती निगेटिव्ह भूमिका आहे म्हणजे मुक्ताच्या ऑपोजिट. पण मी आत्ता म्हटलं तसं की मी आणि मुक्ता आम्ही आर्टिस्ट म्हणून एकमेकांचं ट्युनिंग खूप चांगलं असल्यामुळे मुक्ताचं आणि माझे जे सीन्स आहेत किंवा हे कॅरेक्टर तुम्हाला चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बघायला मिळेल इंटरव्हलनंतर, आणि त्यामुळे तुम्हाला ह्यात खूप मजा येईल हा चित्रपट बघायला. आणि मला माझी खात्री आहे की सगळ्या महाराष्ट्राला हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि महाराष्ट्राबाहेर देखील जेवढी मराठी माणसं आहेत तो हा चित्रपट नक्की उचलून धरतील. बंदीशाळा हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. तो कोणत्या हे आपण प्रत्यक्ष प्रेक्षागृहात जाऊन बघणं जास्त रुचकर ठरेल आणि प्रेक्षकांनाही त्याची रुची वाढेल. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.